चलो कंटिन्यू 40 तासाचा प्रवास करून मी आत्ता आलो आहे जम्मू मध्ये. आईला ह्याला काय झालं? माकड खेळत आहे. हे दिसतंय ते आहे जम्मूचं स्टेशन. पुण्यावरून डायरेक्ट ही ट्रेन होती जम्मू तवी एक्सप्रेस. ती मला घेऊन आली इथपर्यंत 40 तास जनरलच्या डब्यात. गर्मीत असली जाड जीन पॅन्ट घालून बसून आलो आहे मी. मजा आली. आता इथून होते आपल्या ब्लॉगची सुरुवात. नमस्कार, माझं नाव भानू बोराडे. स्वागत आहे तुमचं हिचहाइक मंकीच्या नवीन सिरीजमध्ये, लेह लडाख सिरीजमध्ये. आत्ता आपण आलो आहे लेहला. आत्ता आपण आलो आहे लेहला, पण आपल्याला सॉरी आत्ता आपण आलो आहे जम्मूला, पण आपल्याला जायचं आहे लडाखला. आता जम्मूवरनं श्रीनगर, श्रीनगरवरनं लडाख. आणि विषय असा झाला आहे की मला कुणी सांगितलं नाही की इकडं आपलं सिम कार्ड चालत नाही. त्यासाठी आता पहिला जण आपल्याला सिम कार्ड पोस्टपेड करायचं आहे आणि सिम कार्ड माझं चालू करायचं आहे. जसं हे गेलं, कुठलं गेलं, पंजाब संपलं, तसं सिम कार्ड दोन्ही माझे बंद झाले. आता जाऊन 20 रुपये देऊन पोस्टपेड करायचं आणि सिम कार्ड चालू करायचं, मगच माझं इंटरनेट चालू होणार. भेटू आपण पुढं. हे जम्मूमध्ये आलं की सुरुवातच आपली शनी मंदिरापासून झाली. जम्मूमध्ये असं काय नाही, सगळं आपल्या हरकत आहे पूर्णतः. मंदिरं वगैरे वाव, किती मस्त मंदिर आहे. इकडं मंदिरं वगैरे आपली जी आहेत भरपूर आहेत. इकडं रस्त्याने रेल्वेतनं येताना तर असे जागे जागे आपल्या पुण्यात कशी मंदिरं आहेत ना, तशी मंदिरं आहेत इकडं. अशी 5-5 मिनटावर 2-2 मिनटावरती मंदिरं आहेत इकडं. छान वाटलं त्यामुळं सिम कार्डचं काम करतो आणि भेटूयात पुढं. हे आहे जम्मूचं मार्केट समोर. इथं एक मोबाईलच्या दुकानात मी बॅग ठेवली. माझं काय म्हणते वोटर कार्ड व्हॉट्सअपने येतं आहे आणि ते मित्राकडे, त्यामुळे वेळ लागतो आहे. त्यामुळं मी आता सध्या मार्केटमध्ये फिरतो आहे. इकडं छोटं मार्केट आहे, छान मार्केट आहे. लोक माझ्या तोंडाकडे बघायला लागलेत. हे सगळे आहेत. ही बऱ्यापैकी सगळे हिंदूंची दुकानं आहेत आणि इकडं बऱ्यापैकी डोक्याला केळा विळा लावलेले लोक दिसतात. असं छोटं मार्केट आहे. समोर तिथं मंदिर आहे ते मगाशीचं. आजचं प्लॅनिंग एवढंच आहे की आता सिम घ्यायचं नवीन. सिम घेतल्यानंतर बसला जायचं, बस स्टँडला जायचं आणि बस स्टँडवरनं जम्मूवरनं कुठं जाते आपल्या श्रीनगरला, श्रीनगरची बस बघायची. श्रीनगरच्या बसमध्ये बसायचं आणि श्रीनगरला जायचं. श्रीनगरपासून पुढं लडाखच्या बसमध्ये बसायचं, द्रासला उतरायचं आणि द्रासपासून मग हिचहाइक सुरू करायचं. बस एवढा प्लॅन आहे. बाकी काही जम्मूचं माहीत नाही मला, सॉरी लडाखचं माहीत नाही काय मला, काय काय ठिकाणं पाहायची किंवा तिथं पाहण्यासारखी काय ठिकाणं आहे ते काहीच माहीत नाही आहे.
पण आता तिथे गेल्यावरच मग आपण सर्वे करायचा, विचारायचं लोकांना, मोबाईल आहेच, इंटरनेट आहे, त्याच्यावरनं माहिती काढायची आणि फिरायचं. इथं भयानक ऊन आहे, मुंबईसारखं वातावरण दमट, एकदम भयानक गर्मी. इकडं मस्त आहे पण जम्मू शहर सुटसुटीत शहर, एकदम शांत असं, शांत, एकदम शांतता. इकडं आपल्या पुण्याची हॉर्न, गाड्यांचा आवाज, माणसांची गर्दी अजिबात नाही आहे, खूप छान वाटतं. मध्ये सगळे मराठी माणसं आहेत. कुठलं आहे, नागपूरचे का? ही जम्मू मध्ये बस आहे सध्या, आणि जम्मू मध्ये इथे बसलोय मी बस स्टँडला जायला, तरी बाया सगळ्या मराठी बोलायला लागलेत. आणि हे दादा पण मराठीच आहे. तू काय करतो दादा? आर्मी मध्ये. अरे वा, मराठीला माणसाला येत नाही का? हा, आर्मी मधला आहे मराठी माणूस. आणि हे सगळी टोळी तुम्ही फक्त हे काय, तुमच्याबरोबर नाही चांगला हे पण का? हम भाऊ नाही, हम भाऊ. किती वर्ष झालं तुम्ही इकडे? मग इकडे काय घर बिर तुम्ही घेतलंय का? कसं नाही, इकडे झोपड्या देऊनच राहायचो. नागपूरला जाता का? नाही, दिवाळीला जातो, होळीला जातो. असं आहे का? चांगलंय, चांगलंय. हे बरं वाटतं का आपलं महाराष्ट्र? बरं वाटतं, हे बी बरं वाटते, महाराष्ट्र बरं वाटते. हे छान आहे की पण मोकळं मोकळं आहे, मस्त आहे, चांगलं वाटते. आपल्या पक्षी गर्दी नाही, काय नाही, गरम पण लय होत आहे पण इकडे. खूप गर्मी आहे ना. तुमचं आडनाव काय? आडनाव हातागडे. हातागडे सगळे नागपूरच्या का? टोळी कामले. बर 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 बर. आणि राहायला कुठे? इथं. हा, असं आहे का? बर बर बर. दादा तू कुठला आहे? वाघोली. वाघोलीच आहे का? आणि इकडं किती वर्ष झाले? मग सगळं झालं 11 वर्ष. येऊन 2 वर्ष हो का? भारी, देशाची सेवा करतोय. थँक्यू दादा, लव्ह यू. चल दादा, घे गाडी आपली पुढं. ह्या भावाने आपल्याला खूप मदत केली, त्याची कथा मी नंतर सांगतो तुम्हाला. देखेगा आपको ऊपर देखेंगे. दगडं, फुटलेले रस्ते आणि समोर मोठे ज्या मोठे अजस्त्र पहाड.
have no time to waste. I'm all hesitate. If we not leave today, it could have been too late. It could have been too late. आज तारीख आहे, अरे बापरे, आज आहे 15 जून आणि मी सध्या आहे श्रीनगरमध्ये. काल रात्री 12 वाजता आमची जम्मूची गाडी श्रीनगरला आली. ठीक आहे, ट्रॅफिक जाम सगळा घाट, त्यामुळं गाडी इकडे खूप वेळ लागतो. आणि जम्मू काश्मीरचं असं आहे